झणझणीत पावट्याचं कालवण, तळलेली गवारी, हे वल्ल्या भुईमुगा शेंगाचं बी आणि ही भाकरी। नमस्कार मंडळी, कसा आहे साहेब? बरा आहे सा ना? हो, या ढाबुंठ्यात मी चुनल वर्णा केला आहे बघा। आता याला फुलं बी आली आहेत आणि शेंगा बी आल्यात बघा। आता याला फुलानं कसं पांढरं धोट रान झालंय बघा। हे सकाळपासून उसाला पाणी चालू होतं, मी घरात गेलो आणि हात पाय धुवून कपडे बदलून आता बघून तरी आहो म्हणलं शेंगा निभार झाल्यात का काय। आता बघूया जरा शेंगा निभार झाल्यात काय। अजून थोड्या कवळ्या थोड्या निभार आहेत बघा या, पण ह्या आता थोड्या थोड्या तोडा आल्यात, या असं काय घस वरबराय नाहीत, निभार निभार शेंगा तोडाय लागतात या। नको अशा शेंगा भरल्यात, या आता असं निभार निभार शेंगा तोडायच्या बघा या। आता या पावटे शेंगा बाजारला नेणे मापात झाल्यात बघा। आम्हाला शेतकऱ्याला काय हो, बाजार काय मापात चालूच लागतोय, म्हशी या दुपट्यागत जरा थोडं थोडं माळवा आम्हाला लागतंयच बघा। तिला सांगितलं जरा भाकरी बांधून घेऊन ये दुपारच्या टायमाला, तिथंच आपण आपलं चुलीवर झणझणी चुटचुटीत आपलं पावट्याचं कालवण करून खाऊया। आता ती असतो मी जरा शेंगा तोडतो बघा। काय न्यारी करून गेलेलो, आता पाणी पाजून आता भुका लागेल मग आम्ही प्रत्येक माळव केलं की सेंद्रिय खतच वापरतोय बघा। सेंद्रिय खत वापरल्यामुळं की फुलानं पांढरं धोड झालंय बघा या वरण्या शेंगाला, आणि शेंगा बी याला किती लागल्यात बघा की या तुरुंबच्या तुरुंब आले। खताची फवारणी केल्यामुळं एक सुद्धा शेण किडकी नाही बघा, आणि खत बी आम्ही याला सेंद्रिय खतच वापरले बघा। 5-6 बेड मी भेंडी केल्या आणि 5-6 बेड गवारी केली आहे बघा। या गवारीला बी फुलं बी आली आहेत आणि आता ही बारीक बारीक गवारे कशा सुटल्यात बघा या शेंगा। आमच्या दोघा पुरतं तर कालवून होईल एवढं निभार निभार शेंगा सापडल्यात बघा। माळव असलं आणि माळव तोडाय आलो की तिला मागणी आलं सांगायचं भाकरी जर चटणी त्याल मीठ घेऊन रानातच चुटचुटीत झणझणीत कालवण करून खायात बघा। ताज्या ताज्या माळव्या कालवणाला चव लई भारी लागते हो, दोघा पुरतं बास होते बघा एवढं पावट्याचं कालवण। आता हे तव्यात आपला आहे, आपण आता या तव्यात पावटं भाजून घेऊ। आता हे पावटं भाजतील तसं याला हिरवा कसा कलर यायला लागलाय बघा, असे तव्यात चटा चटा भाजून घ्यायचं। हे असं पावटं भाजून घेतलं का नाही ह्याला तुराटपणा लागत नाही, कच्चं पावटाचं कालवण केलं का नाही जरा तुराट लागते मग। आता हे आपलं पावटं भाजल्यात आपण आता ह्याने जरा चिंगरून घेऊयात, ह्याला साधारण असं दुखवलेवण केलं का नाही की कालवण मग चांगलं होतं। भाजून आता याला दुखवून घेतलं जरा पावटं, पण आता हे काढून घेऊया। असं घवळं घवळंच भाजून घ्यायचं तव्यात, लई भाजलं की मला कडूपणा येतो आहे कारण हे आता दाणे कवळंच आहेत, हे आता अर्धं कचरं आता शिजल्यागत झाल्यात बघा। हे बघ ते पळी चटणी टाकू काय, टाकाय पळी चटणी ते, ह्याच्यावर एक 4 चमचे शेंगदाण्याचं कुटबी घालतो बघ। घाला घाला इकडे तापले, आपण आता हे तेल वचून घेऊया। जरा कट कालवणाला चांगला येऊ दे, जर तेल जर जास्तच घाल। आता आपलं तेल कडलंय, आता अर्धा चम्मच जिरं टाकून घेतो, आता थोडीशी यात हळद टाकून घेऊया, काही पावटं सगळं मिक्स करून यात टाकून घेऊया। आता हे तेलात असं सगळं टाकलं का नाही हे पावटं सगळं सगळं भाजतंय, असं हे तेलात सगळं उलटं पलटं करून घ्यायचं, लगेच पाणी घालायचं नाही। पाणी वाचून घ्यायचं, पाहिजे तेवढं पाणी वाचून घ्यायचं, लय पातळ पाहिजे असलं तर जास्त घालायचं।
मालकाशने आमच्या पावट्याच कालवण दोन टायमला पाहिजे म्हणून मी जरा कडई भरूनच केले व मी आज मीठ टाकून घेतो. शेंगाचे एक दोन याल उपडून बघितलं आता हे शेंगा काढायलात बघूया. आता या शेंगा एक दोन चार दिवसात काढल्या पाहिजे बघूया. या पावट्याच्या कालवणाला शेंगदाणा भाजूनच हे कुट घालायच्याला कुट घातलं का नाही की मग पांढरं कालवण होत दिसतं आणि कवळ्या कवळ्या शेंगाचं बी आहेत की नाही त्यांना शिजायला शिजायला उशीर लागत नाही लगेच शिजते निमार जरी भाजूच तर शिजते. पावट्याच कालवण पातळ असलं तरच त्याला चव चांगली लागते बघा. या पावट्याच्या कालवणाला लय जाळ घालायचं नाही जरा बारीकच मंदास जाळ घालायचा म्हणजे पावटं शिजलं का नाही याचा अर्क चांगला उतरतो. आता आपण हे जरा झाकून ठेवूया. यात आता कोथिंबीर टाकून घेऊया. आपल्या हे पावटं शिजल्यात का बघूया. बघा आता शिजली कस. आता हे पावट्याचं कालवण खाण्यासाठी तयार आहे. जरा रानात फिरून बघावं म्हटलं फिरत जात असताना ही एवढे गवारी सापडल्यात बघा. हे आता हिला तर तव्यात तळायला होतो. आता हे आपलं कालवण शिजले उतरून ठेवतो आणि जरा गवारे घावले ते त्याची जरा तळून देतो. आपला हे तवा तापला आहे जरा आता गवारी भाजून घेऊया. गवारीच्या आता कुठं तर शेंगा लागल्या त्यांनी जरा तव्यात खायला भाजून आणलं तोडून तेल सोडलं का नाही लवकर बसते मग असे शेंगा भाजत आल्या का नाही जरा मीठ टाकायचं. पहिला मीठ गवारी टाकायचं नाही म्हणजे मग पाणी सुटतं. पाणी सुटलं की गवारी भाजत भाजत आली गवारी की मग मीठ टाकायचं. आता हे आपली गवारी भाजली आहे आपण आता हे काढू. झणझणीत पावट्याचं कालवण तळलेली गवारी हे वल्ल्या भुईमुगा शेंगाचं बी आणि ही भाकरी आता या जेवायला. पावटं ठेवलंय बघा काय पावट्यात कालवण जे झालंय म्हणतीस रानातलं ताजं ताजं तोडून आणलेलं.